क्रमांक 33 चे लोकप्रिय नवनिर्वाचित नगरसेवक राजा भाऊ मुरलीधर लायगुडे यांचा पुणे महानगरपालिकेतील पहिला दिवस आनंदात पार पडला। या दिवशी त्यांनी महापौर व उपमहापौर उमेदवार निवडणुकीमध्ये सहभाग देऊन मुक्ता टिळक आणि नवनाथ कांबळे यांना अमूल्य मत देऊन शुभेच्छा दिल्या। पुण्याच्या महापौर मुक्ताताई टिळक या आत्ताच नुकत्याच महापौर झालेले आहेत, तरी त्यांच्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत। सगळे आम्ही नगरसेवक पालिकेमध्ये आलेलो आहोत, तरी पहिल्यांदाच भाजपची सत्ता पुणे महानगरपालिकेमध्ये आलेली आहे, तर एकदम आनंद झालेला आहे। आणि खरंचच केंद्रामध्ये राज्यामध्ये आणि पुणे महानगरपालिकेमध्ये एकच जर सत्ता असेल तर चांगल्या प्रकारे काम होऊ शकतात, ह्याचं यात काही तीळ मात्र शंका नाही। सगळे जे काय नवीन नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांना पण उत्सुकता आहे की बाबा काम हे केल्याशिवाय आपल्या आपल्याला मतदार हे काय मत देणार नाही आहेत, तर त्याचं सगळेच नगरसेवक भाजपचे ते सगळे नगरसेवक चांगलं काम करतील यात तीळ मात्र ही शंका नाही। क्रमांक 33 महापौर पदासाठी मुक्ताताई टिळक यांना मतदान करत आहे। आपल्या प्रभागामध्ये अपूर्ण असलेल्या सुख सुविधा पाण्याचा व कचऱ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचं राजा भाऊ लायगुडे यांनी खास मुलाखतीत सांगितलं। माझ्या प्रभागामध्ये जे काय अडचणी पाठीमागच्या काळामध्ये जाणून आल्या आहेत त्या ह्या काळामध्ये सोडवण्याचा निश्चित मी प्रयत्न करणार आहे। आम्ही चारही प्रभाग क्रमांक 33 डायरी सन सिटी डायरी वडगाव आणि वडगाव बुद्रुक असा प्रभाग आहे, त्याच्यामधून मी राजू मुरलीधर लायगुडे हरिदास कृष्ण चरवड नीताताई अनंत दांगट राजश्रीताई दिलीप नवले असा चारचा प्रभाग आहे। चारच्या प्रभागामध्ये चारही भाजपचेच उमेदवार निवडून आलेले आहेत। काही सुखसुविधा त्या परिसरामध्ये करायच्या राहून गेलेल्या आहेत, तर प्यायच्या पाण्याच्या टाक्या ह्या तीन टाक्यांचं काम आत्ता सुरू झालेलं आहे, ते पुढच्या काळामध्ये पाण्याचे प्रॉब्लेम सॉल्व होणार आहेत। तरी प्रभागातला कचऱ्याचा प्रश्न मोठा आहे, तो प्रश्नसुद्धा ह्या पुढच्या काळामध्ये सुटणार आहे। तरी पुढच्या काळामध्ये अजून डायरी पाट्यावरती जे काही वायफाटा आहे तो वायफाटा करायचा पुढच्या काळामध्ये मानस आहे, तो करणार आहोत। लोकमत ते सावित्री गार्डनचा डीपी रोड तो पण पुढच्या काळामध्ये पूर्ण करणार आहोत। जे अजून छोटी मोठी जी काही कामं राहिलेली आहेत ती पुढच्या काळामध्ये पूर्ण होतील। दोन्ही कॅनलच्या मधलं गार्डन असेल, परत जे काय डीपी रोड आहेत ते पुढच्या काळामध्ये आम्ही चौघही नगरसेवक म्हणून पूर्ण करणार आहोत।